ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील 12 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकत्र येऊन उत्सव साजरा न करता 10 दिवसांमध्ये संपूर्ण गाव स्वच्छ करणार आहेत. गणेशोत्सव मंडळ सगळे एकत्र येऊन यावर्षी गणेशोत्सव मंडळ करायचं नाही, त्याऐवजी लोकांच्या इतर गरजा इतर गोष्टींना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. पर्यावरणाच्या पोषकाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे आता गावोगावी प्रबोधन झाले. सातारा जिल्ह्यातील पिंपरी या 3000 लोकसंख्येचं गाव असलेल्या गावात तरुणाई एकवटली आहे. लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट शैलजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील 11 गणेश मंडळांनी एकत्र येऊन यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पर्यावरण हा एक आमच्या पुढं फार मोठा म्हणजे उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये वृक्षारोपण करणे, लोकांना सॅनिटाईज वापरणे, वाटपासाठी देणे किंवा मास्क वाटप करणे किंवा स्वच्छते जे जे गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी काय स्वच्छतेसाठी जे जे काय करता येईल ते करण्याचा 10 दिवसाचा आमचा उपक्रम आहे. तरुण मंडळातील कार्यकर्ते 10 दिवस गावातील नागरिकांना मास्क सॅनिटायझरचं वाटप करणार आहे. 1000 वृक्ष लागवड संपूर्ण गावात स्वच्छता केली जाणार आहे. त्यामध्ये गावामध्ये प्रत्येक व्यक्तीला करोनाच्या अनुषंगाने स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक आरोग्य कसं व्यवस्थित राहील या अनुषंगाने विविध डॉक्टरांची शिबिरं घेणार आहेत. सॅनिटायझर, मास्क आणि त्या गावाची स्वच्छता कशी राखली जाईल याकडे ते विशेषतः लक्ष देणार आहे. मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो. द व्हॉइस साठी सगळ्या मुलांनी सातारा.